जुन्या जालन्यातील नूतन वसाहत भागातील महानगरपालिकेच्या जलकुंभात एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. परिसरातील नळाच्या पाण्याला भयानक दुर्गंधी येत होती. काही ठिकाणी केस आणि मांसाचे छोटे छोटे तुकडेही येत होते. परिसरातील अनेकांना उलट्या होत आहेत अशा तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. त्यामुळे जालना मनपा अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता हा भयंकर प्रकार रविवारी सकाळी 7:30 सुमारास उघडकीस आला. मनपा पाणी पुरवठा अधिकारी राजेश बगळे यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील जलवाहिन्यांची तात्काळ तपासणी केली. मात्र कुठेही फार काही सापड नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाण्याच्या टाकीत काही आहे का याची तपासणी करण्यासाठी काही बगळे आणि इतर काही जण पाण्याच्या टाकीवर चढले. त्यावेळी टाकीच्या छतावरील मेनहोल मधून एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यानंतर ताबडतोब पाणी पुरवठा बंद करण्यात आला. नागरिकांनी भरलेले पाणी तात्काळ फेकून देण्यास सांगितले.